होणार अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या कुटुंबांना आणि वधूवरांना सरकारच्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे. मग आता राज्य सरकारने आता या संदर्भामध्ये असा निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दिलेली आहे की आता यापुढे अशा सामूहिक सोहळ्यांना ज्या ज्या ठिकाणी असे सामूहिक सोहळे होतील त्या ठिकाणी ह्या सामूहिक सोहळे 25 वर जे असतील अशा ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होणारा तो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एनटी व्हीजीएनटी या प्रकारचा जर असेल तर त्याला 25,000 रुपयाचं साहित्य किंवा 25,000 रुपयाची मदत त्या वधूवरांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि जे याच्या पलीकडचे आहेत जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत दुष्काळग्रस्त भागातल्या जे आपत्त्याग्रस्त या जिल्ह्यांमधले आहेत असे जे आहेत की जे एससी एसटी मध्ये येत नाही शेड्यूल कास्ट किंवा ट्राईब मध्ये येत नाही खुल्या प्रवर्गामध्ये येतात परंतु दुर्बल आहे अशा कुटुंबांना सुद्धा 15,000 रुपयाच्या कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि याचा हेतू एकच आहे की सामूहिक विवाह सोहळा हा अधिकाधिक प्रमाणामध्ये झाले पाहिजे त्यासाठी समाजाचा जो अनाधायी खर्च होतो तो वाचला पाहिजे आणि या बरोबरीला समाज एकत्र आला पाहिजे एक समाजासमोर आदर्श राहिला पाहिजे आणि यासाठी अनेक निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे. बऱ्याच वेळेपासून आपण बसलेला आहात आणि या माध्यमातून एक आणखी सांगणार आहे की नवीन लग्न झालं आहे नवीन पद्धती आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कारामधून आपण आलेलो आहोत. काही हिंदू धर्मामधले आहेत काही बौद्ध धर्मामधले आहेत परंतु या राज्याच्या दृष्टिकोनातनं पुढच्या कालखंडामध्ये असंच आपलं योगदान राहिलं पाहिजे. हे राष्ट्र आहे हे राज्य पुढे गेलं पाहिजे. आपल्याला मगाशी सांगितलं विनोदजी तावडेंनी की आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी निर्णय घेतला आम्ही निर्णय घेतला की पाण्याची टंचाई या ठिकाणी सर्वत्र आहे आणि या पाण्याच्या टंचाईसाठी प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये पाणी मिळालं पाहिजे यासाठी विविध निर्णय घेत असताना लातूरला पिण्याचं पाणी रेल्वेनं आणण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा निर्णय झाला नाही असा निर्णय राज्य सरकारने रेल्वेनं पाणी आणण्याचा घेतला. आणि या ठिकाणी परवा दिवशी सुद्धा लातूर शहराला 50,00,000 लिटर पाणी जसं रेल्वेनं आणण्याचा निर्णय आम्ही घेतला 25,00,000 लिटर पाणी त्याबरोबरीला परवा एका योजनेचं भूमिपूजन भूमिपूजन नाही प्रत्यक्ष बटन दाबलं आणि अतिरिक्त 50,00,000 लिटर पाणी लातूरकरांना परवा दिवशी आम्ही सोडलं. 50,00,000 लिटर रेल्वेनं आणि 50,00,000 लिटर हे आमच्या बापोडा लोअर तरणा प्रकल्पामध्ये आम्ही परवा दिवशी सोडलं. याच्यासाठी सांगतोय की पाण्याची अडचण आहे पाण्याची अडचण दूर झाली पाहिजे. मग 1 कोटी लिटर पाणी त्या दिवशी आपल्या या लातूर शहरासाठी आणण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली. पण ही अंमलबजावणी करत असताना मी तुम्हाला सांगणार आहे की अंमलबजावणी करत असताना 10,000 लिटर पाणी जे गडूळ आहे ते खराब झालं. नाथाबाने एवढा मोठा गुन्हा केला की जे पिण्यास पाणी योग्य नाही ते खर्च केल्यामुळे नाथाबा अख्ख्या जगामध्ये बातम्यांमध्ये प्रसिद्ध झाला. आता मी आपल्याला सांगणार आहे 1 कोटी लिटर पाणी आणलं 10,000 पाणी वाया गेलं हे तर बरोबर आहे वाया जायलाच नको. हे गडूळ पाणी सुद्धा पिण्यासाठी कोणी वापरत असेल तर त्याला द्यायलाच पाहिजे होतं. प्रामुख्याने 10,000 लिटर पाणी जे गडूळ आहे चिखलाचं आहे जे फिल्टरमधलं आलं ते वाचवायलाच पाहिजे होतं. आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की वाया जायला गेलं त्यांच्याकडे ते पाठवून त्यांना विनंतीच करायला पाहिजे याचा सदुपयोग करा. मी तुम्हाला सूचना करणार आहे ठिकाणी की पाण्याचा थेंबन थेंब तुम्ही चांगल्या रीतीने वापरला पाहिजे. पाण्याची टंचाई या बाजूला आम्ही आहोत. नवीन जीवनाची सुरुवात करत असताना या ठिकाणी आपणही पाण्याचा थेंबन थेंब वाचवण्याचा प्रयत्न करा. नाथाभाऊ सारखं पाणी वाया घालवू नका. एक टँकर पाणी वाया गेलं एक टँकर पाणी वाया घालवलं नाथाभाऊ 10,000 लिटर म्हणजे केवढं मोठं पाणी वाया गेलं की ते पाणी वाया गेलं याच्यासाठी छापता छापता आम्हाला 10,00,000 रुपये खर्च झाले. एवढ्या बातम्या आल्या त्या संदर्भामध्ये की आमचा एवढा पैसा वाया गेला की 10,000 लिटर पाणी वाया गेलं नाथाभाऊ एवढं पाणी वाया गेलं एवढं पाप करून टाकलं नाथाभाऊ की आता कसं काय होईल गडूळ पाणी हे चिखलाचं पाणी वाया घालवलं नाथाभाऊ तुम्ही हे पाणी असं वाया घालू नका. नाथाभाऊ जे चूक केले तुमच्या आयुष्यात करू नका नाही तर आणखी तुमचे नाव टीव्हीवर येतील वर्तमानपत्रात येतील याची काळजी घ्या. या ठिकाणी आपण तर सर्व मिळून थेंबत थेंबा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.